विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला का नाही एक चित्र दाखवणार आहे. पहा, हे काय आहे? झाड. काय आहे? झाड. या झाडावर किती पक्षी बसलेले आहेत बरं? कोणीच नाही. त्या झाडावर सध्या कुणीही बसलेले नाहीये, म्हणजे कुणीही नाही, काहीच नाही, म्हणजे या झाडावर शून्य पक्षी आहेत. आता तिथे एक पक्षी उडत उडत आला. आता झाडावर किती पक्षी झाले? एक पक्षी झाला. किती पक्षी झाले? एक पक्षी झाला. त्यानंतर आणखी एक पक्षी भुरकन उडत या झाडावर येऊन बसला. म्हणजे पहिला होता एक पक्षी, नंतर आणखी एक पक्षी त्याच्यामध्ये येऊन बसला, म्हणजे झाडावर एकूण पक्षी किती झाले? दोन. किती झाले? दोन. त्यानंतर आणखी एक पक्षी झाडावरून येऊन उडून भरकर उडून या ठिकाणी येऊन बसला. पहिले होते दोन पक्षी आणि आणखी त्यामध्ये किती पक्षी आला? एक पक्षी आला. म्हणजे पहिला होता एक, त्यानंतर आला दुसरा, किती झाले? दोन. आणि या दोनामध्ये एक आणखी एक पक्षी आला, एकूण किती पक्षी झाले? तीन. म्हणजे ज्या वेळेला आपण हे पक्षी मिळवत गेलो त्याला म्हणायचं बेरीज करणे. आता या झाडावरचे जे तीन पक्षी आहेत त्यातला एक पक्षी भुरकन उडून गेला. आता झाडावर किती पक्षी झाले? दोन पक्षी झाले. किती झाले? दोन पक्षी झाले. म्हणजे पहिले होते तीन पक्षी आणि या तीन पक्षातनं एक पक्षी गेला उडून, म्हणजे पक्षी राहिले दोन. म्हणजे त्यातनं तीनामधून एक पक्षी काय झाला? कमी झाला. कमी झाला म्हणजे वजा झाला. नंतर ह्या दोन पक्षामधून आणखी एक पक्षी उडून गेला. आता झाडावर किती पक्षी राहिले? एक पक्षी राहिला. किती झाला? एक पक्षी राहिला. म्हणजे पहिले होते तीन पक्षी आणि या तीन पक्षातनं हे दोन पक्षी उडून गेले, राहिला एक पक्षी. आता हा एक पक्षी जो होता तोही झाडावरून उडून गेला. म्हणजे तीन पक्षी होते, तीनही पक्षी उडून गेले, म्हणजे खाली राहिले शून्य पक्षी. म्हणजे पहा, ज्या वेळेला पक्षी कमी कमी होत जातात त्यावेळेला तिथे आपण काय केली? वजाबाकी.